महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बल 2 वर्षात 1 किंवा 2 मंत्रालयात आले आहेत. त्यांच्या बहुतांश बैठका वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी होतात. बऱ्याच बैठका तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतात. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचा अजब कारभार महाराष्ट्रातील तमाम जनतेला दिसू लागलाय. सर्व कारभार अजित पवार पाहू लागल्यामुळे उद्धवा अजब तुझे सरकार अशीच प्रतिक्रिया नागरिकांमधून येते. अधिवेशनामध्ये देखील मुख्यमंत्र्यांची दांडी दिसून आली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहतील का याबाबत आडाखे बांधले जात आहेत. मुख्यमंत्री विधानसभेत येणार का याबाबत थेट उत्तर देण्याचं टाळत राऊत यांनी वेट अँड वॉच अशी प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धेश्वर यात्रेच्या परवानगीविषयी प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवलाय. आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलं असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितलंय की विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत प्रस्ताव पाठवला आहे. सरकारच्या सूचनेनंतर यात्रेबाबत निर्णय जाहीर होईल. यात्रा धार्मिक विधींबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून मत मागवलं होतं. त्याच्या आधारे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित करत तारीख निश्चित केली नसली तरीही निवडणूक मंगळवारी घेण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते ठाम होते. दरम्यान राज्यपालांच्या संमतीविना निवडणूक होऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. दरम्यान याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 300 गावात CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. जवळपास 1100 गावांमध्ये CCTV बसवण्याचा मानस असून 2 ते 3 महिन्यात 300 गावात ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. याशिवाय ग्राम सुरक्षा दल अंतर्गत गावातील काही माहिती पोलिसांपर्यंत तात्काळ मिळावी आणि गावकऱ्यांना एकदम याची माहिती व्हावी यासाठी सायरन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांमध्ये सतर्कता आली आहे. श्री महेश मालक थोबडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हॉटेल ओरिएंट इलाइट बजेट लक्झरी सूट्स हॉटेल विनायक प्योर वेज रेस्टॉरंट पर्ल गार्डन आणि महेश मालक थोबडे मित्र परिवार सोलापूर. दिल्ली उच्च न्यायालयानं व्हॉट्सअपला नवे निर्देश दिलेत. व्हॉट्सअप ग्रुपवर वर्तमानपत्रांच्या ऑनलाईन एडिशन अर्थात ई वर्तमानपत्र शेअर करणारे ग्रुप बंद करण्यात यावेत अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं व्हॉट्सअपला हे निर्देश दिले आहेत. अनेक व्हॉट्सअप ग्रुप आहेत जिथे ई वर्तमानपत्र बेकायदेशीररित्या शेअर केली जातात असंही याचिकेत म्हटलंय. या संदर्भात पुढील सुनावणी 2 मे 2022 रोजी होणार आहे. 31st म्हणजेच 31 डिसेंबरच्या निमित्तानं सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ढाबे हॉटेल्स यांची तपासणी होणार असून 31st सेलिब्रेशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी तसंच पोलीस प्रशासनाच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. नियम तोडल्यास कारवाई होणार आहे. याशिवाय अन्य राज्यातून जिल्ह्यात बनावट आणि विदेशी मद्य वाहतूक होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक नेमण्यात आलं आहे. राज्यपाल हे केंद्राचे किंवा राज्याचे नौकर नाहीत. राज्यघटनेच्या कलम 178 नुसार संविधानिक शपथ घेतलेली असते. भारतीय संविधान सांगतं त्याप्रमाणे राज्य ऐकत नसतील तर महाराष्ट्र सरकारनं 2 हात करण्याची तयारी ठेवावी असं माझं वैयक्तिक मत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. कैलासवासी पार्वतीबाई नानजकर मेमोरियल चॅरिटेबल मेडिकल सोसायटी संचलित नानजकर हॉस्पिटल सोलापुरात प्रथमच मूळव्याध फिशर फिस्टुला लेझर सेंटर. खालील ऑपरेशन अल्पदरात केले जातील. नॉर्मल डिलिव्हरी रुपये 10,000, सिझेरियन रुपये 20,000, मूळव्याध फिशर भगंदर रुपये 18,000, अपेंडिक्स हायड्रोसिल हार्निया रुपये 20,000, गर्भाशय पिशवी काढणे रुपये 25,000. डॉक्टर सौकल्पना नानजकर फिजिशियन व सर्जन डॉक्टर उल्हास कुलकर्णी NDPDYSSY देमाणी नगर सोलापूर. मोबाईल 98 50 55 83 43. गरजू रुग्णांनी संपर्क साधावा. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. काल कोरोना सदृश्य लक्षणं जाणवत होती त्यानंतर मी स्वतःला आयसोलेट करून घेतलंय असं त्यांनी म्हटलंय. गेल्या काही दिवसांपासून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी असंही वर्षा गायकवाड यांनी आवाहन केलंय. रिपब्लिक सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी रामदास आठवले यांच्यावर टीका केली असून आठवले हे चळवळीला लागलेले कलंक आहेत.
असं आनंदराज आंबेडकर म्हणाले. तसंच केंद्र सरकारवर टीका करताना सरकार ओमिक्रॉनच्या भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आतापर्यंत झालेल्या 5 पेपरफुटी प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. या सर्वांकडून तब्बल 6 कोटींचा मुद्देमाल आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगा मस्ती, घोड्यावरील थरारक सफर, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजीसोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा. चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन. पत्ता: देगाव टोल नाक्याजवळ, सोलापूर. प्रोप्रायटर: सिद्धाराम सोमशंकर गुंगे. मोबाईल: 94230669 आणि 88886969.